नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर आज आरोप निश्चित करण्यात आले आहेत. डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यातील शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोन आरोपींना येरवड्यामध्ये आणलं जाणार आहे. तर या प्रकरणी पुढील सुनावणी 30 सप्टेंबरला होणार आहे. कळसकर अंदुरेची येरवड्यामध्ये रवानगी केली जाणार असल्याची माहिती समोर येते. तर पुढील सुनावणी 30 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती ही समोर येते आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता 30 सप्टेंबरला नेमकं काय होणार ते पाहावं लागणार आहे. तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. चार जणांवरती खुनामध्ये सहभागी असल्याचा आणि उरलेल्या एका व्यक्तीवरती त्यामध्ये त्याला मदत केल्याचा, पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. लवकरात लवकर ही ट्रायल चालू होईल आणि जे यामधले गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे. जरी हे संशयित मारेकरी पकडले गेले असले तरी याच्या मागचे सूत्रधार अजून पकडले गेलेले नाही आहेत. हा एक दहशतवादी स्वरूपाचा कट होता असं CBI ने स्वतःच्या चार्जशीटमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या मागचे सूत्रधार पकडले जाणं आणि त्यांना देखील शिक्षा होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.